राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में सोमवार को अपोलो हॉस्पिटल का उद्घाटन किया गया। नवी मुंबई में अपोलो सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल के प्रशासन और सिडको के बीच हुए करारनामे में प्रकल्पग्रस्तों पर दुर्लक्ष किए जाने का आरोप है। फिलहाल हॉस्पिटल के लिए भूखंड देते समय प्रकल्पग्रस्तों को 30% सहूलियत के साथ उपचार करने की बात की गई थी, परंतु इस पर दुर्लक्ष किए जाने की बात कांग्रेस इंटक रोजगार सेल के जिलाध्यक्ष रविंद्र सावंत ने स्पष्ट की है। इस विषय पर रविंद्र सावंत ने कार्रवाई करने की मांग की है। जनतेला काही फायदा आहे का? नवी मुंबईचे स्थानिक आर्थिक दुर्बल घटक प्रकल्पग्रस्त इथले रहिवासी यांना मला तर वाटतं याच्या हॉस्पिटलला काही सुविधा नाही, काही यांना म्हणजे इथल्या सुविधा मिळणार नाही आणि काही प्राधान्य मिळणार नाहीये। मी स्वतः मुख्यमंत्र्यांना काही दिवसांनी जाऊन भेटणार आहे, सिडको एमडीना भेटणार आहे आणि पुन्हा याचा पाठपुरावा करून इथे 30% कमीत कमी 30% लोकांना 30% नवी मुंबई 1200 बेडच्या 30% म्हणजे इथल्या काही दुर्बल घटक प्रकल्पग्रस्तांना मोफत उपचार इथे किंवा अल्प उत्पन्न गटात हा उपचार झालाच पाहिजे। अपोलो हॉस्पिटल में प्रकल्पग्रस्तों को सहूलियत नहीं मिलने पर आंदोलन छेड़ने का इशारा भी नवी मुंबई कांग्रेस इंटक ने दिया है। निवेदन मध्ये आम्ही हेच म्हटले कि स्थानिक प्रकल्पग्रस्त यांच्या ज्या जागा कवडीमोल भावाने सिडकोने घेतल्या तर स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि आर्थिक दुर्बल घटक नवी मुंबईतील जो आहे त्यांना या हॉस्पिटल मध्ये आरोग्य सुविधा मोफत आणि अल्प दरात मिळावी ही आमची मागणी म्हणजे केलेली आहे। वीडियो जर्नलिस्ट इंकू चौहान के साथ योगेश पाटिल की रिपोर्ट।